हॅलो एवरीवन, आज आपण ब्रिज कोर्सच्या अंतर्गत इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान यावर आधारित कृतीपत्रिका क्रमांक 2, त्याचबरोबर या कृतीपत्रिकेशी संबंधित जो काही सराव संच आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोडून घेणार आहोत. तर नेमकं या कृतीपत्रिकेमध्ये काय आहे तर आपण ते समजून घेऊया. यामध्ये जडत्व आणि जडत्वाचे प्रकार दिलेले आहेत, याविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत की नेमकं जडत्व काय असतं. जसं या ठिकाणी एक प्रयोग दिलेला आहे बघा, की एक काचेचा ग्लास घेतलेला आहे, त्याचबरोबर एक पुठ्ठा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर एक कॉईनसुद्धा घेतलेला आहे. या ठिकाणी त्या काचेच्या ग्लासवर जेव्हा तो पुठ्ठा ठेवतो आणि त्या पुठ्ठ्यावर जेव्हा आपण तो कॉईन ठेवतो, त्यानंतर जर आपण पुठ्ठ्याला वेगाने टिचकी मारली तर काय होतो, तो पुठ्ठा पुढे ढकलला जातो आणि तो जो कॉईन आहे तो मात्र त्या ग्लासमध्ये पडतो. याचाच अर्थ असा आहे की ज्यावेळेस आपण त्या पुठ्ठ्याला टिचकी मारतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपण बल प्रयुक्त करतो आणि बल प्रयुक्त झाल्यामुळे बाहेरून बल प्रयुक्त करतो आणि त्यामुळे काय होतं की तो जो पुठ्ठा आहे तो गतिमान होतो आणि पुढे सरकतो. परंतु जो कॉईन आहे तो कॉईन जड असल्यामुळे त्या पेल्यामध्ये पडतो, तसेच त्या कॉईनवरती कुठल्याही प्रकारचं बल प्रयुक्त न झाल्यामुळे तो त्या ठिकाणी विरामावस्थेतून खाली पडत असतो. हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग यालाच याचाच अर्थ काय झाला की नाण्यावर बल न लावल्यामुळे त्याने आपली जागा बदलली नाही, म्हणजे त्याच्या अंगी जडत्व आहे हे यातून आपल्याला कळतंय. मग वस्तू गतीच्या ज्या स्थितीत आहे त्याच स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला त्याचे जडत्व म्हणतात. जसं पुठ्ठा काय केलं, बाहेरून बल प्रयुक्त केल्यामुळे तो गतिमान झाला, मग ही त्याची स्थिती झाली गतिमान, बरोबर आहे. त्याचबरोबर जो कॉईन आहे त्याच्यावरती बल प्रयुक्त झालं नाही म्हणून तो काय झाला, त्या ग्लासमध्ये पडला, तो त्याच स्थितीमध्ये राहिला. मग वस्तू जर गतीच्या ज्या स्थितीत आहे त्याच स्थितीत राहिली तर त्याला आपण काय म्हणूया, त्या प्रवृत्तीला जडत्व म्हणतो. म्हणूनच बाहेरून बल प्रयुक्त न केल्यास स्थिर स्थितीतील वस्तू स्थिरच राहते. जसं कॉईन बघा की कॉईनवर बाहेरून बल प्रयुक्त झालं नाही, तो ज्या स्थितीत होता त्याच स्थितीत त्या ग्लासमध्ये पडला, मात्र पुठ्ठा काय झाला, बाहेरून बल प्रयुक्त केल्यामुळे तो पुढे ढकलला गेला, म्हणजेच गतिमान राहिला तो, बरोबर आहे. मग स्थिर वस्तू स्थिर राहते व गतिमान स्थितीतील वस्तू गतिमान स्थितीत राहते, हे आपल्याला या ठिकाणी या प्रयोगातून थोडक्यात समजते. मग आता जडत्वाचे प्रकार आहेत 3, त्याच्यामध्ये विराम अवस्थेतील जडत्व, गतीचे जडत्व आणि त्याचबरोबर दिशेचे जडत्व, असे 3 प्रकार आहेत. मग आता विराम अवस्थेतील जडत्व म्हणजे काय, तर बघा की वस्तूचा किंवा वस्तूमध्ये जो गुणधर्म असतो त्या गुणधर्मामुळे आपल्या विराम अवस्थेत तो बदल करू शकत नाही, ती वस्तू त्याच्या गुणधर्माच्या विराम अवस्थेत बदल करू शकत नाही, त्याला विराम अवस्थेमधलं जडत्व म्हणतात. मग उदाहरणार्थ बस अचानक सुरू झाल्यास प्रवासी मागच्या दिशेने फेकले जातात. मग या ठिकाणी काय झालं की बस जी असते ती विराम अवस्थेमध्ये असते, बरोबर आहे, परंतु अचानक ज्यावेळेस तिच्यामध्ये वेग निर्माण होतो त्यावेळेस मात्र आपण काय होतो, मागे ढकलला जातो प्रवासी. मग हे झालं विराम अवस्थेमधील जडत्व. त्यानंतर गतीचे जडत्व बघा, यामध्ये काय आहे की जो वस्तूचा स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या गतिमान अवस्थेत बदल करू शकत नाही, गतीच्या जडत्वामध्ये गतिमान अवस्थेत बदल करता येत नाही, त्यास गतीचे जडत्व म्हणतात. उदाहरणार्थ बघा, बस अचानक थांबवल्यास प्रवासी पुढच्या दिशेने फेकला जातो, म्हणजे जर बस गतिमान असेल आणि अचानक थांबली तर काय होतं, आपोआपच प्रवासी पुढे ढकलला जातो, मग हे झालं गतीचं जडत्व. त्यानंतर दिशेचे जडत्व, यामध्ये मूळ गुणधर्मामुळे ती आपल्या गतीच्या दिशेत बदल करू शकत नाही, जी वस्तू आहे ती मूळ गुणधर्मामुळे आपल्या गतीच्या दिशेत बदल करू शकत नाही, त्यास दिशेचे जडत्व म्हणतात. मग यामध्ये पण उदाहरण आहे, जसं बस डावीकडे वळवल्यास प्रवासी उजवीकडे झुकतात, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल की जी दिशा आहे तिच्यात बदल करता येत नाही आणि जर बदल झालाच तर मात्र प्रवासी दुसऱ्या बाजूने झुकत असतात. मग या तिन्ही जडत्वाच्या प्रकारात तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की विराम अवस्थेतील जडत्वामध्ये
त्याच्या विराम अवस्थेत बदल करता येत नाही, गतीच्या जडत्वामध्ये त्याच्या गतिमान अवस्थेत बदल करता येत नाही आणि दिशेच्या जडत्वामध्ये त्याच्या दिशेत बदल करता येत नाही. हे सर्व साधारण तुम्हाला या जडत्वाच्या प्रकारात लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर आता या ठिकाणी जडत्वाचे नियम किंवा जडत्वाविषयी आपण थोडक्यात माहिती घेतली. आता यावर आधारित जो सराव संच आहे तो या ठिकाणी आपण सोडवायला सुरुवात करूया. मग पहिला प्रश्न बघा काय आहे. सायकलचे मागील चाक पाण्यात ठेवून फिरवले असता पाणी चाकावरून पुढे जात असल्याचे दिसते, हा जडत्वाचा कोणता प्रकार आहे? तर याचं उत्तर आहे गतीचे जडत्व. जसं आपण गतीच्या जडत्वामध्ये बघितलं काय होतं की गतीच्या जडत्वामध्ये बसचं जसं उदाहरण घेतलं की अचानकपणे या ठिकाणी आपण बसचं उदाहरण बघूया की बस अचानक थांबवल्यास पुढच्या दिशेने फेकलं जातं. मग तसंच इथे आहे की चाक अचानक जर फिरवलं तर काय होतं, पाणी चाकावरून पुढच्या दिशेने जातं, म्हणून याचं योग्य उत्तर आहे गतीचे जडत्व. आता प्रश्न दुसरा बघूया. तुमच्या दैनंदिन जीवनात जडत्वासंदर्भात तुम्हाला कोणते अनुभव आले त्याची दोन उदाहरणे लिहा. मग आता इथे घरात जर आपण असाल तर आपण ज्यावेळेस फॅन लावतो, मग फॅन लावल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी फॅन घरातला पंखा बंद केल्यानंतर काय होतं, थोडा वेळ तो फिरतच राहतो. बरोबर आहे, थोडा वेळ काय होत असतो, तो फिरत असतो. मग हे एक जडत्वाचं उदाहरण येईल. त्याचबरोबर बसमध्ये जर प्रवास करत असाल आपण आणि अचानक बस थांबली तर काय होतं, मागच्या दिशेने झोक जातो आपला. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जे जडत्वाचा पहिला प्रकार आहे जसं विराम अवस्थेतील जडत्व हे बघायला मिळतं, त्यानंतर गतीचे जडत्व पहिल्या उदाहरणात बघायला मिळतं की फॅन चालू आहे आणि आपण अचानक बंद केला तर तो हळूहळू तो थांबत असतो, म्हणजे पंखा बंद केला तरी तो थोडा वेळ फिरत असतो, मग गतीचं जडत्व बघायला मिळतं. ही एक आपल्या दैनंदिन जीवनातली उदाहरणं आपण या ठिकाणी लिहू शकतो. प्रश्न तिसरा आहे बघा की खालील उदाहरणांना जडत्वाच्या प्रकारांची नावं द्यायची. आता उदाहरण आहे आणि हा हे उदाहरण कोणत्या जडत्वाच्या प्रकारात येईल हे आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. मग पहिला प्रश्न बघा, विजेचा पंखा बंद केला तरी काही वेळ फिरत राहतो. बघा, म्हणजेच या ठिकाणी गतीचं जडत्व आलं की जर गतिमान वस्तू असेल तर ती बंद जरी केली तरी ती त्या प्रमाणात गतिमान असते जोपर्यंत तिच्यावर बाहेरून कोणताही बल प्रयुक्त होत नाही तोपर्यंत. बरोबर आहे, मग विजेचा पंखा जर बंद केला तर तो फिरत राहतो काही वेळ, म्हणजे या ठिकाणी आपल्याला गतीचे जडत्व हे योग्य उत्तर आहे. दुसरा प्रश्न बघा, बस अचानक थांबली असता बसमधल्या मोकळ्या जागेत असणारे साहित्य पुढे सरकते. बघा, गतीच्या जडत्वामध्ये काय होतं, जर अचानक बस थांबली तर आपण तो जो काही बसमधला प्रवासी तो पुढे जातो. बरोबर आहे, म्हणजेच हे सुद्धा काय आहे, तर गतीचे जडत्व आहे. यामध्ये सुद्धा आपण बघितलं तर हे गतीच्या जडत्वाचं उदाहरण आहे. मग याचं योग्य उत्तर तुम्ही ते लिहू शकता. त्यानंतर चटई झटकन ओढली असता त्यावरील साहित्य तिथेच राहते. जसं आपण आत्ताच प्रयोग बघितला की पुठ्ठा त्यावरती नाणं ठेवलं ग्लास आहे तर तो कोणत्या याच्यामध्ये जाईल, विराम अवस्थेमधील जडत्वामध्ये जातं. तर तिसऱ्याचं उत्तर ते आहे, विराम अवस्थेतील जडत्व. आता प्रश्न चौथा बघूया. या ठिकाणी प्रश्न चौथ्यामध्ये खालील उदाहरणे चूक की बरोबर ते लिहायची आहे. मग पहिला प्रश्न काय आहे, सायकलचे पॅडल मारण्याचे थांबविले असता सायकल लगेच थांबते, असं होतं का कधी? नाही, असं कधीच होणार नाही. सायकलचं पॅडल मारायचं जरी थांबवलं तर सायकल गतिमान अवस्थेत आहे, ती गतिमान अवस्थेत असल्यामुळे ती चालतच राहणार आहे. जसा पंखा फिरत असतो बंद केला तरी तो थोडा वेळ फिरतच राहतो. मग हे काय आहे, इथे काय सांगितलं आहे त्यांनी की सायकल लगेच थांबते, तर लगेच थांबणार नाही. मग हे उत्तर चूक आहे, सायकल थांबणारच नाही आहे लगेच. मग याचं योग्य उत्तर काय आहे, चूक. दुसरा प्रश्न आहे बघा चुकी बरोबरमध्ये, रेल्वेचा अपघात होतो त्यावेळी मागील डबे काही वेळा पुढे येऊन पडलेली दिसतात, हे दिशेच्या जडत्वाचे उदाहरण आहे. तर हे चूक आहे की बरोबर आहे, तर याचं योग्य उत्तर आहे चूक. कारण की दिशेचे जडत्व या ठिकाणी होणार नाही. दिशेच्या जडत्वामध्ये काय होतं की झोक जातो एका दिशेला, एका बाजूला. इथे काय म्हटलेलं आहे की रेल्वेचे डबे काही वेळा पुढे येऊन पडतात, पुढे येणं म्हणजेच गतीचं जडत्व येईल. इथे मात्र दिशेचं जडत्व म्हटलं आहे, त्यामुळे याचं चूक हे योग्य उत्तर आहे.
पुढचा पाचवा प्रश्न बघूया की जडत्वाचे विविध प्रकार सांगायचे आहेत. आत्ताच आपण घेतले की जडत्वाचे तीन प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे विरम अवस्थेतील जडत्व, दुसरा प्रकार आहे गतीचे जडत्व आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे दिशेचे जडत्व. मग विराम अवस्थेतील जडत्व, यामध्ये विराम अवस्थेत बदल होत नाही. वस्तूच्या गुणधर्मानुसार त्याच्या विराम अवस्थेत बदल होत नाही. नाण्याचं उदाहरण आपण पाहिलं, बरोबर आहे. त्यानंतर गतीचे जडत्व, यामध्ये गतिमान अवस्थेत बदल होत नाही. वस्तूच्या गुणधर्मानुसार त्याच्या गतिमान अवस्थेत बदल होत नाही. जसं आपण बघितलं की जर तसं झालं तर काय होतं आहे की प्रवासी, बसमधला प्रवासी थोडासा त्याचा झोप पुढे जातो. त्यानंतर दिशेचे जडत्व, यामध्ये कुठल्याही प्रकारात वस्तूच्या गुणधर्मानुसार गतीची दिशा बदलू शकत नाही. आणि जर तसं झालं तर काय होतं, उदाहरण आपण बघितलं की जो काही प्रवासी आहे तो एका वेगळ्या दिशेने झुकतो. तर अशा प्रकारे हे जडत्वाचे तीन प्रकार आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवायचे. त्याचबरोबर सर्व जो काही सराव संच आहे तो या ठिकाणी आपण सोडून घेतलेला आहे. अशाच प्रकारचे सराव संच बघण्यासाठी ह्या व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.